नमस्कार मंडळी, कलर्स मराठीवर नव्याने सुरू झालेला सीझन बिग बॉस सीझन 5 अगदी काही दिवसातच सुरू झालेला हा शो प्रचंड प्रेक्षकांना आवडत आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या शहरातून स्पर्धक आलेले आहेत, तर मंडळी यांना एका भागासाठी किती मानधन मिळते हे आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, कोल्हापूरचा धाना वाघ धनंजय पवार यांना एका आठवड्यासाठी 60,000 एवढे मानधन दिले जाते, तर योगिता हिला एका हप्त्यासाठी 1,00,000 एवढे मानधन दिले जाते. महाराष्ट्राची 90s स्वप्न सुंदरी वर्षा उसगावकर यांना जवळपास 2,50,000 इतके मानधन दिले जाते. महाराष्ट्रात सुपर गायक अभिजित सावंत यांना जवळपास 3,50,000 एवढे मानधन दिले जाते. बारामतीचा वाघ वैभव चव्हाण यांना जवळपास 70,000 एवढी रक्कम दिली जाते. तसेच बिग बॉस मधील सर्वात भांडणारी स्पर्धक निकिता तांबोळी हिला एका आठवड्यासाठी 4,45,000 एवढे मानधन दिले जाते. महाराष्ट्राचा कॉमेडी कलाकार पंढरीनाथ कांबळे यांना जवळपास 2,00,000 एवढे मानधन दिले जाते. तसेच निखिल दामले यांना 1,50,000 एवढे मानधन दिले जाते. तसेच रॅपर आर्या जाधव यांना 1,00,000 इतके मानधन दिले जाते. तसेच महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम यांना फक्त आणि फक्त 50,000 एवढे मानधन दिले जाते. आणि टिकटॉक इन्स्टा युट्यूबर स्टार सूरज चव्हाण यांना तर फक्त 25,000 एवढेच मानधन दिले जाते. तर मंडळी, कशी वाटली संपूर्ण माहिती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि हे मानधन योग्य आहे की नाही हेही जरूर कळवा. धन्यवाद.